छानपैकी छानपैकी तुमचा एक सर्टिफिकेशन प्रोग्राम करत असतो आणि तो सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे नऊ किंवा सोळा जूनला म्हणजे दोन जूनला तुमचं ट्रेनिंग संपेल नऊ जूनला कदाचित एक्झाम होईल किंवा दोन जूनला पण होऊ शकते तुम्हाला सर्व टप्प्याने आपण बघूया मागे पुढं कसं होतोय आणि छानपैकी तुम्हाला लगेच आपण काय करू सोळा जूनला आपला नारी शक्ती सन्मान पुरस्कार आहे ब्रेंट एज्युकेशनचा दोन हजार चोवीसचा त्या प्रोग्राम मध्ये आपण तुमचा पण सर्टिफिकेशन प्रोग्राम असेल अबॅकस टीचर सर्टिफिकेशन प्रोग्राम आणि मी काय सांगितलं क्लास तुम्हाला पुढच्या रविवार पासून चालू करता येतील काय काळजी नका करू दुसरा अजून असं की फी स्ट्रक्चर बद्दल बोलत होतो की मी शिकवत होतो तेव्हापर्यंत पर्यंत ते वेगळी गोष्ट होती पण पन आता पण आपण पन सगळ्यांना फ्रीडम असं दिलंय की समजा कांबळे सर त्यांना जिल्हा परिषदला शिकवायचं असेल त्यांना जिल्हा परिषदला दहा किट घेतले त्यांनी दहा मुलांचे आणि त्यांनी ठरवलं की माझ्या दहा मुलांना मला फ्री शिकवायचं आहे काही स्वार्थ नाहीये ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा काय स्वार्थ आहे फक्त किट घेतलेला विद्यार्थी ब्रेन कडे रजिस्टर होईल ते सबर वेबसाईट वर येणार आहे एवढ्या एखाद्या महिन्यात आपली वेबसाईट पण येते टीचर पोर्टल असेल त्या टीचर पोर्टलवर तुम्ही दहा किट घेतले दहा विद्यार्थ्यांचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यांचा कोड तयार होईल म्हणजे त्यांना पुढे वेबसाईटवर त्यांना काही प्रॅक्टिस पेपर असतील लिंक असतील तिथे एक्सेस मिळेल त्या मुलांना तुमच्या थ्रू त्या मुलांना मिळेल आणि त्या विद्यार्थ्यांना फ्री जरी शिकवलं तरी आम्हाला काही घेणं देणं नाही किंवा त्यांच्याकडनं तीन हजार रुपये घेऊन जरी तुम्हाला शिकवायचं असेल तरी आम्हाला काही काही नाही कारण स्वार्थच तुमच्याकडे तुमच्याकडे आता तुम पाचवीचे मुलं आले आणि त्या पाचवीला लेव्हलला कुठला सिलेबस उद्या परवा सांगेल तो सिलेबस तुम्ही घेतला दहा किट घेतले दहा मुलांना क्लास सुरू केला पण त्या मुलांकडनं तुम्ही ठरवलं नाही मला पंधराशे घ्यायचे कारण मी प्लेसला म्हणजे 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 एक शिकवायची मला दर महिन्याला पाचशे रुपये एका मुलाकडनं घ्यायचे म्हणजे सरासरी असा फी कशी घ्यायची ना हा एक प्रश्न असतो फी किती घेऊ किती घेऊ कसा क्लास सुरू करू हा बेसिक असतो समजा तुम्ही दोन हजार रुपये घेतले आणि तुम्ही तीन महिने शिकवणार असला तर साधारण सहाशे रुपये घेते बाबा मी सात्रीक अठराशे रुपये होता तीन महिन्यात मला सहाशे रुपये घेते एक असा अप्रोच तयार होतो सहा साडेसहाशे जे काय होतील ते म्हणजे आोच नुसार तुम्हाला ठरवायचं कि मला फी किती घ्यायची त्याच्यावर कुठलंही बंधन आपण आणत नाही पेइंग कॅपॅसिटी जशी असेल पालकाची जसं तुम्ही घ्या तुम्हाला फ्री शिकवायचं असेल तर फ्री शिकवा तुम्हाला फुल आता काही मुंबई पुण्याचे काही ताई लोक आहेत ते म्हणतात की अबॅक स्टूलवर शिकवण्याची वेगळी फी आहे फिंगरिंग वर शिकवण्याची वेगळी फी आहे आणि मेंटल अरेथमेटिक शिकवण्याची फी वेगळी पण आपण एका कोर्स मध्ये तिघं प्रकार शिकवतो हो पण शिकून करून घेणार आहे उद्यापासून म्हणजे प्रकार आपण एकाच वेळेस शिकवतो हो तुमच्याकडे अबॅकस टूल नाही तरी पण मी तुम्हाला अबॅकस टूल हाय समोर असं समजून मेंटल अरेथमेटिक करून घेणार आहे उद्यापासूनच उद्यापासूनच ते तुम्हाला लक्षात येईल म्हणजे काही नसताना पण सर्व शिकता येतं पण एक सिस्टमॅटिक वे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन चार्जेस बद्दल काही पालकांना दीड एक हजाराचा पूर्दंड लावला जातो काही कंपन्यांकडून प्रायव्हेट कंपन्या आहेत प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं की आपलं प्रॉडक्ट आहे किमतीत किती ती विकायला स्वयंता भेटते जगामध्ये जगामध्ये समजून प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर केलं की पाच रुपयाची वस्तू पाच हजाराला पण विकता येते का तुम्ही म्हणणार बाबा याच्यासाठी मी शंभर वर्ष घातले ते पाच पाच रुपयाची वस्तू मी शोध लावायला शंभर वर्ष घातलेत म्हणून ती विकता येते त्याला काय पर्याय नाही तसंच अभ्यास मध्ये पण जवळजवळ नाईन्टी संस्था या सर्व प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करतात म्हणजे पाहिजेत त्या दॉम मध्ये आपलं प्रॉडक्ट समोरच्याला विकायचं आणि टीचरांना सांगायचं की फ्रँचायसीस घ्या तुम्ही मुलांकडनं पैसे एवढे पैसे घ्या आणि त्यांची आमची एवढी फीज आम्हाला द्या हा एक सर्व एक पैसे कमवण्याचा फंड आहे मार्केटमधला म्हणून आपण पण रजिस्ट्रेशन साठी Uh, मुलांना फॉर्म ते तयार असतो कारण पालकांना तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर जरूर फिल द फॉर्म बट ब्रेंट एन ऑल्सो नॉट इंटरेस्टेड फॉर द कलेक्शन द मनी की विद्यार्थ्यांकडनं डायरेक्ट ब्रेंटेडला पैसा आला पाहिजे कारण ब्रेंट एज्युकेशन विद्यार्थ्यांकडनं डायरेक्ट पैसा घेतच नाही फक्त तुम्ही एकदा मेंबर आलात तुम्हाला ट्रेनिंग मिळाली तुम्ही जे काही किट घ्याल त्या किट प्रमाणे बुकचे पैसे पे करायचे ते पण सबर स्ट्रक्चर दाखवेल तुम्हाला मी उद्या परवा ते करायचं क्लास सुरू करायचं एन्जॉय करायचं आणि मोठ्या प्रमाणावर काम करायचं कमी संख्येवर काम करण्यापेक्षा जास्त संख्येवर काम करायचं जास्त पैसे घेण्यापेक्षा कमी पैसे घ्यायचे व्हॅल्यू जपली गेली पाहिजे समाजाची पण आणि राईट राईट दिलं गेलं पाहिजे बाकी काही ओके अजून काही कोणाला प्रश्न असू शकतो प्रश्न विचारू शकतात का थांबूया प्रश्न झालेत क्लिअर कोणाला काही शंका नाही असं समजून थांबूया ओके ओके पुन्हा परत तुम्हाला भेटायचं असेल तर साडेनऊच्या क्लासमध्ये तुम्ही भेटू शकता पुन्हा परत माझं प्रेझेंटेशन अपडेटेड झालं जाईल तोपर्यंत ओके काही शंका असतील तर तिथे पण आपण पन भेटू रात्री साडेनऊ वाजता ओके बाय बाय चालेल चलो